गैस का दर कमी करू, पेट्रोल डिझेल आम्ही एक वर्षात 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, परंतु 8 वर्षात 16 कोटी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नाही। वेदांत फॉस्कोसह सगळ्या कंपन्या या गुजरात मध्ये गेलेल्या आहेत। महाराष्ट्राची पूर्ण दुर्दशा करायची, महाराष्ट्राचे 4 तुकडे करायचे, हे सगळं डाव या लोकांचं आहे। आणि तो उधळून काढण्यासाठी आपल्याला आपलं लक्ष फक्त महागाई, फक्त बेरोजगारी या विषयांवरच आपल्याला बोलायचंय, आपण लोकांना जागरूक करायचंय। आणि म्हणून काल आम्ही सगळ्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या फुलेवाड्यात जाऊ आम्ही अशी प्रतिज्ञा केली आहे की आम्ही सबंत सावित्रीबाईंच्या लेखी हा जागर संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवू। आणि त्याची सुरुवात आज आदरणीय नेते पवारसाहेब आपल्याला हरी झेंडी दाखवून आपला जागर सुरू करणार आहे। आपल्या जागर मध्ये पुढे ईव्ही याची गाडी असेल, ज्याच्यावरती आपल्याला काय काय वचन केले ती व्हॅन असेल। आणि त्यानंतर आपण गाणी केलेली आहेत की या कमळाबाईने काय काय केलेलं आहे ते आपण लोकांना आठवण करून देणार आहोत की महागाई कशी वाढली, गॅसचा भाव 1200 रुपये पर्यंत गेला आणि आम्हाला गॅस 400 रुपये आताच मिळाला पाहिजे, आम्हाला पेट्रोल डिझेल 60 आणि 70 रुपये आताच मिळालं पाहिजे। आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे, ते आमचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी दिलेलं आहे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी नाही। कोणती उर्फी का बर्फी काय घालते तिचं खोबट भरून टाकू आमका करू, हे असली भाषा या महाराष्ट्रात कधी चालत नव्हती, ती आता चालायला लागलेली आहे। म्हणून आम्हाला म्हणायचं आहे की कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही, आणि महागाई वाढतीये, लोकांना नोकऱ्या नाहीये, आणि अशा प्रचंड आंदोलनामध्ये कधी हिजाब तर कधी लव जिहाद, आता तरुण तरुणांनी कोणावर प्रेम करावं, काय करावं, लग्न कोणाशी करावं हे सुद्धा लोक आता सांगायला लागले, शिकवायला लागले। हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण करायचा, कुठे ढोंगी हिंदुत्व आले भगवे वस्त्र घालून यात्रा करतात सगळीकडे, कोल्हापूर सारख्या शाहू महाराजांच्या शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारे लोक फिरतात, शरम अशी पाहिजे। भगवे वस्त्र घालून गुंड प्रवृत्तीचे लोक लोकांना भयकवण्याचं काम करते आणि आपण स्वस्त बसणार, तुम्हाला बसायचं स्वस्त या